पिंपरी चिंचवड शहरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले असून NRC कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभर ठिकठिकाणी आज मुस्लिम समाजातर्फे निदर्शने करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत घोषणाबाजी करत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी मुस्लिम समुदायाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुल जमाती तंजीम यांच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. त्यासाठी संपूर्ण शहरामध्ये योग्य तो बंदोबस्त लावलेला होता. त्याच्यामध्ये 2 DCP, 4 ACP, 25 पोलीस इन्स्पेक्टर, 350 पोलीस कर्मचारी आणि SRPच्या 2 कंपन्या लावण्यात आलेल्या होत्या. कार्यक्रम आत्ताच शांततेत संपलेला आहे. लोक परत जात आहेत आपापल्या ज्या ठिकाणाहून आले होते त्या ठिकाणी, आणि सगळ्यांना आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे. त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे आणि यानंतरसुद्धा अफवा किंवा इतर सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने कुठल्याही त्याच्यावर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो. NRC CAA विरोधात देशातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केलेत, तर काही ठिकाणी NRC CAA समर्थनार्थ आंदोलन होत आहेत. त्या मोर्चाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी एक्सपॉइंट लावण्यात आलेले आहे, पेट्रोलिंग लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे. SRPच्या 6 प्लॅटून्स आणि स्थानिक पोलीस बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत. कोणत्याही अफवांना जनतेने बळी पडू नये, अतिशय शांततेने हा कार्यक्रम सध्या चालू आहे.